दिल्लीत जंतर मंतर इथं संविधानाची प्रत चाळल्याप्रकरणी आणि पंढरपूर इथं बार पदाधिकाऱ्यांना अपमानास्पद वागणूक दिल्यामुळे सोलापूर बार असोसिएशनने निषेध व्यक्त करत एक दिवस कामापासून अलिप्त राहण्याचा ठराव केला. दिल्ली इथं जंतर मंतरवर संविधानाची प्रत जाळल्याप्रकरणी आणि पंढरपूर इथं आंदोलकाच्या अटकेची माहिती घेण्यासाठी गेलेल्या पंढरपूर बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना पंढरपूर तालुका ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांनी अपमानास्पद वागणूक दिल्याप्रकरणी सोलापूर बार असोसिएशनच्या वतीनं निषेध व्यक्त करून मंगळवारी कामापासून अलिप्त राहण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. या घटनेसंबंधी घेण्यात आलेल्या बैठकीदरम्यान वकील मंडळींनी अशा घटना रोखल्या गेल्या पाहिजेत, वकिलांवर होणारा अन्याय यापुढं खपवून घेणार नसून याची चौकशी व्हावी अशी मागणी करत निषेध व्यक्त केला. अत्यंत निंदनीय आणि ग्रामीण भागात तीव्र वावण्यात वकिलांच्या पहिली घटना म्हणजे घटनेची प्रति आरक्षण विरोधी संघटनांनी झालेली आहे. आता संघटनेनी जे झालेले जे आहे ते घटनेबद्दल माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेचं पालकत्व फक्त उच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाने दिलेलं आहे असे नव्हे तर आपल्या उत्तर बांधवांना देखील त्यांचं दिलेलं आहे. आणि ते पालकत्व म्हणजे काय ते त्या ठिकाणी आपण जर जाताना आपण वाचू शकतो एवढंच नव्हे तर ती घटनेची प्रत जळलेला हा जो गुन्हा आहे त्यामध्ये आपण नक्की मागं प्रत्येक घेण्यात असं माझं मत आहे. त्यानंतर ज्यावेळेस तिथल्या बारचे पदाधिकारी पोलीस स्टेशनला गेले ते तिथल्या बारचे पदाधिकारी पोलीस स्टेशनला गेले त्यावेळेस वकिलाला भेटणे हा आरोपीचा अधिकार आहे परंतु बारच्या पदाधिकाऱ्यांना भेटू दिलं नाही तसेच त्यांना तिथून हाकलून दिलं अपमानास्पद वागणूक दिली म्हणजे पंढरपूर बार असोसिएशनचे जे पदाधिकारी आहेत त्यांना अपमानास्पद वागणूक देऊन तिथून हाकलून दिलं आणि त्यांनी ज्यावेळेस त्या घटनेचा निषेध नोंदवला त्यावेळेस तिथल्या पी आयनी असं सांगितलं की असे निषेध नोंदवणारा मी भरपूर पहिले तुमच्या निषेधाला मी काही हे करत नाही. मग त्यांनी सांगितलेलं आहे की जे जंतर मंतरवर जी झालेली घटना आहे ती अतिशय निंदनीय आहे याचा कडाडून या ठिकाणी तर विरोध झालाच पाहिजे. त्यासोबत तीव्र शब्दात या घटनेचा धिक्कार आणि निषेध देखील झालाच पाहिजे. आणि दुसरी जी घटना आहे की आपल्या जी घटना एक देशात झालेली आहे दुसरी घटना आपल्या सोलापूर जिल्ह्यात झालेली आहे ती जाधव वकिलांना जे काही अपमानास्पद वागणूक व त्यांच्यावर जे काही घोसले जे आहेत त्यांच्यावर जे काही गुन्हा दाखल केलेला आहे कारण का हे जे आंदोलन होतं या आंदोलनात हे मॉब असतंय या मॉबला काही फेस नसतंय आणि या मॉबला फेस नसल्यामुळे खास व्यक्ती त्या ठिकाणी होता किंवा त्याला अटक केली हे आपण कोणीही ठासून सांगू शकत नाही. आणि तो एक जबाबदार वकील आहे आणि तो असल्या कोणत्याही कृत्यामध्ये सामील नसतो आणि ही गोष्ट त्यांनी जर पोलिसांना सांगितली देखील असेल तरी देखील मुद्दामनी वकिलालाच अटक करण्यासाठी पोलिसांनी त्याला जाणूनबुजून अटक केल्याचं या ठिकाणी. वकील मंडळींच्या मागणीनुसार या घटनेच्या निषेधार्थ एक दिवस कामापासून अलिप्त राहण्याचा ठराव संमत करून या घटनेच्या विरोधात सोलापूर बार असोसिएशनच्या वतीनं गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचं बारचे अध्यक्ष ॲडव्होकेट संतोष नाहवकर यांनी सांगितलं. काही जणांनी एस पी साहेबांना निवेदन देऊ काही जणांनी गुन्हा दाखल करण्यासाठी अर्ज देऊ आणि बहुतांश जणांनी काम बंद आंदोलन करू अशी मतं मांडली आहेत आणि काम बंद आंदोलन करू असं जेव्हा मत मांडलं तेव्हा एकंदरीत सगळ्यांचा जो काही रिस्पॉन्स होता त्यावरून मी ठराव मांडतो की दिल्ली येथे संविधानाच्या प्रति जाण्याचा जो काही निषेधारक कृत्य झालेलं आहे त्यासाठी त्याचा निषेध म्हणून त्याचप्रमाणे पंढरपूर बार असोसिएशनच्या अध्यक्ष भगवान मुळे त्यांचे पदाधिकारी व ॲडव्होकेट संतोष भोसले यांना जी काही अपमानास्पद वागणूक पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी दिली त्याचा निषेध म्हणून उद्या दिनांक 14/8/2018 रोजी सोलापूर बार असोसिएशनचे सर्व वकील बांधव हे कामकाजापासून अलिप्त राहतील. या बैठकीला सोलापूर बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसह वकील मंडळी मोठ्या संख्येनं उपस्थित होती.